अरे अशोक, ही सारी पुस्तकं तो आता नेणार तरी कशी? एखादा खटारा बोलाव का? अरे खटारा हवा कशाला? मालगाडी आहे का तिथं? मालगाडी? पण खरंच अशोक, ह्या पुस्तकांचं तू आता करणार आहेस तरी काय? एखादं जुन्या पुस्तकाचं दुकान काढणार असेल दुसरं काय? एक पैसा वाचण्याला काढणार आहे तो करता काय? उद्या नोकरी सुटली आणि बेकार राहण्याची पाळी आली तर असा आपला एक चालू धंदा साइड बिझनेस. अरे पण एवढी निराशा का? हो आशा जवळ असताना निराशा का? पाहू तर खरं काय काय बक्षिस मिळाली ती. काही नको कुणी पाहायला. चला तुम्ही अशोक घेतला नाहीतर ही सारी गिधाड तुमची पुस्तक हातोहात पळवतील. अहो बाई साहेब, आम्ही फार झालं तर अशोकांची पुस्तकच पळवू, पण तुम्ही प्रत्यक्ष अशोकांनाच पळवायला लागलेत की गप्पे. चला अशोक. चला बो, आपल्याला असाच अभ्यास करून पहिला नंबर पटकावला पाहिजे. का रे बाबा, असे एखादी फटाकडे पटकायचं विचार आहे वाटतं. बसा ना, बसा ते घरी नेऊन सोडतो मी तुम्हाला. नो थँक्स. नो थँक्स, बसा ना. मी काही तुमच्याकडून मोटारीचं भाडं घेणार नाही. मग काय हरकत नाही, हो घरी नेऊन सोडायची आणि तिथं होतं घरीच बसायची पुणेरी टांगेवाल्यासारखी. नाहीतर एखादा अपघात व्हायचा. अरे तो गोड अपघात तर कधी झाला? तुझ्या तोंडातून एक शब्द निघेल तर शपथ. निदान माझं औपचारिक अभिनंदन तरी करायचं होतं एका शब्दानं. वा छान, हा चोराच्या उलट्या म्हणतात ते काही खोटं नाही. तर बक्षिसाच्या वेळी टाळ्या वाजव. हात दुखायला लागले माझे, पण माझ्याकडे लक्ष असेल तर ना. बरोबरच आहे, बक्षिसाची डोळ्यावर धुंदी चढली आहे ना, आणि म्हणे मी अभिनंदन करायला हवं होतं. खरं म्हणजे तुम्हीच मला थँक्स द्यायला पाहिजे. थँक्स आणि ते कशाबद्दल? कशाबद्दल? अहो महाराज, आहात कुठं? मी जर झटून अभ्यास केला असता तर मी ती सारी बक्षिस पटकावली असती. होय ना? पण म्हटलं जाऊ द्या, द्यावी तुम्हाला एकदा संधी. बर बुवा, त्या उपकाराबद्दल आभारी आहोत आपण. पण ही सारी बक्षिस तुला मिळायची म्हणजे तुझ्या नावावर मीच पेपर्स लिहून द्यायला हवे होते एवढंच. मी काही इतकी मठ्ठ नाही तुमच्याकडून पेपर्स लिहून घ्यायला. छे छे छे, तशा आपण फारच हुशार आहात हो. गाडी थांबवता का? आमचं घर आलं. ए उषा, दादा दादा किती रे ही पुस्तक आणली. उषा, अगं ती त्यांना बक्षीस मिळाले. पण बाबा या कोण रे? याही बक्षीसच मिळाले वाटत. चल
हाजिर कुठली अच्छा गुड बाय आता पुन्हा कधी दर्शन दर्शन मी काय एखादा शेंदूर फासायला देवाय वाटत अलीकडच्या लोकांना देव नको असतो माणूस हवं असत त्याचं अंतकरण हवं असत हे एखादा कवी शेला वाटत डोक्यात आज कवी नाही स्कॉलर डोक्यात नव्हे हृदयात